त्या वानराला पकडण्यात आले यश. गेल्या महिन्यापासून सौंदलगा पश्चिम माळभाग नायकू पाटील मळा शेळके मळा व पानारी मळा येथे मुक्काम ठोकून असणाऱ्या पिसळलेल्या वानराने 15 दिवसातून 10 जणांना गंभीर जखमी केले होते. मंगळवारी याबाबतीत ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले होते. निपाणी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रेवती मटद व सौंदलगाचे ग्रामपंचायत पीडीओ जावेद पटेल व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नाने महाराष्ट्रातील मिरजहून शब्बीर हनीफ शेख यांच्या टीमला सदर माकड पकडण्यासाठी पाचारण करण्यात आले. बऱ्याच प्रयत्नाने माकडाला पकडण्यात यश आले आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व शेख टीमचे आभार मानले. यावेळी तालुका पंचायत सदस्य आप्पासाहेब डावणे, माजी अध्यक्ष दादासाहेब कांबळे, दिनकर पाटील, विठ्ठल शेळके, नरसिंग पाटील, उदय पाटील, युवराज पाटील, बापू शेळके, निरंजन पाटील, विक्रम पाटील, देवाची पाटील, खंडू विभूती, विजय पाटील आदीसह उपस्थित होते. मिरजेहून वांडे धरणार शब्बीर हनीफ शेख बोलतोय. ते असे लोकांना नागरिकांना त्रास देणाऱ्या हानी करणारे लोक माकडांना मी जीवन धरून देण्याचा माझा पिढीजात व्यवसाय आहे 100 वर्षापासून. आणि मी पूर्ण हिंदुस्थानामध्ये हे काम करत फिरत असतो. आणि जर करता लोकांची वन खात्याला कंप्लेंट गेली तर त्यांनी आमचंच ॲड्रेस सांगतात. तिथं आमचा ॲड्रेस नागपूरहून सर्क्युलर झालेला आहे बेंगलोर आणि नागपूरहून. आणि अशा पद्धतीचे काम करतो आणि जिवंत धरून जीवन सोडायचं असेल तर काम करतो, नाही तर आम्ही काम करत नाही. शेतीला म्हणा, गावात म्हणा, कुठे बी त्रास असलं जिवंत धरणे आणि जीवन सोडणे. आणि जंगल एरियामध्ये ह्या माकडांना आम्ही सोडून ज्या पार्टीनं काम दिलंय त्यांनी सोडायचं असतं, पण सोडून देतो आम्ही जंगलमध्ये. इतर कोणाला त्रास होऊ नये असं. आतापर्यंत किती पकडलाय? आतापर्यंत 1.5 लाख माकडं धरले मी आणि 1-2 लाख सर्टिफिकेट आहेत माझ्याजवळ ग्रामपंचायती सगळ्या कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र, मद्रास स्टेट, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब सगळीकडे फिरतोय. हे सौंदलगा गावामध्ये शेळके वस्ती आणि पाटील वस्तीवरती हा शेतात हा वानर नर आहे आणि हा त्रास देत होता. जवळजवळ 1 महिन्यापासून त्रास चालू आहे. मात्र आज शांती येईल कळपात न मग शांती येईल अशा पद्धतीनं लोकांची तक्रार वाढली आणि पंचायत पीडीओ साहेब तसंच सेक्रेटरी साहेब यांच्याकडं तिथल्या शेतकऱ्यांनी महिलांना त्रास दिला. लहान मुलांनी घरी जाऊन घरात आत शिरून सुद्धा वाडी वस्तीवरती हा त्रास देत होता. तर हिची दखल घेऊन माननीय पीडीओ साहेब व सेक्रेटरीने पंचायत सौंदलगा यांच्या माध्यमातून मिरजेतली टीम माकड वांढरे धरणारी यांच्यामार्फत त्याचा आज थोड्याच तासात म्हणजे 1.5 तासात म्हणजे त्यांनी वांढराला पकडलेला आहे. आणि खरोखरच आमच्या सर्व शेतकऱ्यांची भीती, महिला वर्गाची भीती व लहान मुलांची भीती दूर झालेली आहे.